नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून डॉक्टर प्रतापराव दिघावकर यांनी पदभार स्वीकारला आणि नाशिक जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेशी निगडीत चांगले परिणाम समोर दिसायला सुरुवात झाली. महानिरीक्षक म्हणून दिघावकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर नाशिक परिक्षेत्रातील अहमदनगर, नाशिक ग्रामीण, जळगाव, नंदुरबार, धुळे या 5 जिल्ह्याच्या पोलीस विभागातील प्रशासकीय आणि कायदा सुव्यवस्था कामकाजावरती पर्यवेक्षण करायला सुरुवात केली. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी घेतलेल्या पहिल्याच प्रेस कॉन्फरन्समध्ये परिक्षेत्रातील अवैध व्यवसाय, गुन्हेगारी, शेतकरी आणि सुशिक्षित बेरोजगार यांच्या झालेल्या फसवणुकीवर अंकुश लावण्याबाबत आणि संबंधित गुन्हेगारांवरती कठोर कारवाई करण्याबाबत स्पष्ट संकेत दिले होते आणि नागरिकांना याबाबत कार्यवाही होईल अशी ग्वाही दिली होती. नाशिक परिक्षेत्रातील कोणत्याही तक्रारदारास विशेष पोलीस महानिरीक्षक यांना संपर्क साधणं सोयीचं व्हावं या दृष्टीनं त्यांनी आपला मोबाईल नंबर सुद्धा जाहीर करून तो माध्यमांद्वारे जनतेपर्यंत पोहोचवला होता. त्याला प्रतिसाद देत नाशिक परिक्षेत्रातील पीडित आणि तक्रारदार व्यक्तींकडून मोठ्या संख्येनं ईमेलद्वारे, भ्रमणध्वनीद्वारे तसेच समक्ष भेटून आपल्या तक्रारी विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे मांडायला नागरिकांनी सुरुवात केली होती. विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी सदर तक्रारींबाबत तात्काळ कारवाई करण्याचे आदेश संबंधित पोलीस अधीक्षक आणि पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना देऊन तक्रारदारांच्या अडचणी लवकरात लवकर सोडवण्याबाबत पाठपुरावा करून घेतला. परिक्षेत्रातील तक्रारदारांकडून मोठ्या संख्येनं प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा ओघ बघता विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी परिक्षेत्रीय जिल्ह्यांकरिता दिनांक 9/9/2020 रोजी शेतकरी फसवणूक आणि 11/9/2020 रोजी सुशिक्षित बेरोजगार यांच्या फसवणुकीबाबत मोहीम राबवायला सुरुवात केली. सदरबाबत परिपत्रक प्रसिद्ध केलं. सदर परिपत्रकाद्वारे विशेष पोलीस महानिरीक्षकांनी तक्रारदार यांच्या तक्रारी सोडवण्याबाबत तत्काळ कारवाई करावी या दृष्टीनं मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या होत्या. विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडून परिक्षेत्रातील शेतकरी फसवणूक तसंच सुशिक्षित बेरोजगार फसवणूक यांच्या तक्रारींची वेळीच दखल घेत परिक्षेत्रीय जिल्ह्यांना दिलेले आदेश आणि सूचनांप्रमाणे शेतकरी आणि सुशिक्षित बेरोजगार यांच्या तक्रारी संकलित करून त्यांना काही प्रमाणात त्या सोडवण्यात यशसुद्धा प्राप्त झाल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. याचा एक आढावा म्हणून मिळालेल्या माहितीनुसार दिघावकर यांच्याकडे विशेष पोलीस महानिरीक्षक पदाचा पदभार स्वीकारल्यापासून अवघ्या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये शेतकरी फसवणुकीबाबत 593 तक्रार अर्ज दाखल झाले होते आणि त्यातील कारवाई करून 97 गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यातून आत्तापर्यंत तब्बल 2 कोटीहून अधिक रक्कम फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना परत मिळवून देण्यात यश आल्याचं या प्रेस कॉन्फरन्समध्ये पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांनी स्पष्ट केलं आहे. 2016 पासून ते 2020 पर्यंत विशेषवर आम्ही कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे आणि सांगायला अत्यंत समाधान वाटत आहे की आतापर्यंत 5 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचे 1,86,00,000 रुपये त्यांना मिळाले आहेत. 127 व्यापाऱ्यांनी लिहून दिले आहे की आम्ही सर्व शेतकऱ्यांचे पैसे देणार. असे फसवणूक झालेल्या रकमेपैकी 2,74,000 रुपये शेतकऱ्यांना कॅश रूपाने मिळालेले आहेत आणि व्यापाऱ्यांनी 107 व्यापाऱ्यांनी लिहून दिलेलं आहे की 3,65,88,000 रुपये हे पण 8 दिवसात शेतकऱ्यांना मिळणार आहे. तसेच काही व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांबरोबर व्हिडिओ कॉलवर, कॉन्फरन्सिंग कॉलवर बोलून 40,00,000 रुपये देण्याचे कबूल केले आणि जे याचं मी महत्वाचं श्रेय मी सर्व पत्रकार बंधूंना देतो की त्यांनी या विषयाला खूप महत्व दिलं आणि ही मोहीम याच्यापुढे सुद्धा आमची चालू राहणार आहे. आतापर्यंत जवळपास 5,65,00,000 रुपये मिळाल्याचं नमूद झालेलं आहे. याच्यामध्ये खास करून निफाड तालुका असेल, दिंडोरी तालुका असेल, वळवण तालुका असेल, देवळा तालुका असेल आणि बागला तालुका असेल यामध्ये प्रामुख्याने द्राक्ष, डाळिंब, कांदा या 3 पिकांच्या बाबतीत शेतकऱ्यांची फसवणूक झाली होती.
आणि मला वाटतं शेतकऱ्यांचे पैसे म्हणण्याचं हे भारतातलं रेकॉर्ड असेल की फक्त 20 ते 22 दिवसाच्या काळात 5,65,00,000 रुपये शेतकऱ्यांना। दरम्यान शेतकऱ्यांनी पोलीस महानिरीक्षक दिगावकर यांना देवदूताची उपमा देत त्यांनी पार पाडलेल्या या कारवाईचं मनापासून कौतुक करत त्याचं स्वागत केलंय। अधिकाऱ्यांच्या निमित्ताने शेतकऱ्यांना नाशिक जिल्ह्यामध्ये एक दैवत प्राप्त झालंय की गुडवणारा व्यापारी आता बाकी नाशिक जिल्ह्यामध्ये माल खरेदीला येऊ शकत नाही अशी ताकद साहेबांमुळे निर्माण झाली। माझ्या 2,90,000 विषय सांगतो, संबंधित व्यापाऱ्याने टाळाटाळ केली आणि पहिल्यांदा मी प्रशासनामध्ये अर्ज दिलाच होता, परंतु इथं साहेबच्या दिवशी साहेबांनी अर्ज साहेबांनी मीटिंग घेतली, त्याच दिवशी संध्याकाळी लासलगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला। लासलगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीयुत खंडराव रंदवे आणि त्यांचे सहकारी यांनी गुन्हा दाखल करून घेऊन साहेबांच्या आदेशाने तात्काळ संबंधित व्यापाऱ्यावर 400 गुन्हा दाखल झाला साहेब आणि कारवाई केली। आणि मला वाटतं 12-13 तारखेला गुन्हा दाखल झाला, माझे 20 तारखेला त्यांनी पेमेंट घरपोच आणून दिलं आणि आपल्या सर्व कर्मचाऱ्यांचे आपल्या अधिकारी वर्गाचे सगळ्या पोलीस डिपार्टमेंटचं मी धन्यवाद देतो। जनमत मराठी वाहिनीसाठी प्रतिनिधी विशाल बारुळे, नाशिक।